अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर चालत असलेला दरवर्षीप्रमाणे फिरती वारी अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी माझी सेवा ही घडली हेच माझं मी परम भाग्य समजतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आज कीर्तनाला उपस्थित असणारे यांचं नाव काय? भीमराव बाबा. पखवाजाचार्यचं नाव काय? विनोद महाराज. विनोद महाराज. असे मला काही नाव माहीत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल पडता जडा भारी, पडता जडा भारी दासी अटवावा हरी. मग तो होणे दिशीना आड घाली सुदर्शन. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तर आपण कोणाचं नाम चिंतन केलं पाहिजे? भगवंताचं. आणि तात्पुरतं नाम चिंतन नाही करायचं. एखादं एक व्यक्ती घनदाट जंगल त्या जंगलामधून रस्ता तो जात असताना आधी पिक्चरचं गाणं ऐकत होता, आणि जेव्हा जंगल आलं मग तो राम राम म्हणायला लागला. मग तात्पुरतं घेऊन फायदा आहे का? काही घ्यायचं असेल तर सदा सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. विठ्ठल विठ्ठल भगवंत आपल्याला आपलं संकट कसं दूर करतो तर तुम्हाला एक उदाहरण देतो. पहिले भजन करा. विठ्ठल विठ्ठल हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली आणि भगवंताला प्रसन्न करून घेतले. हिरण्यकशिपूने प्रसन्न केले आणि डायरेक्ट एकच वरदान मागितले की मला मरण नको. पण असं कोण आहे जगात की त्याला मरण नाही? मरण सगळ्यालाच आहे. आपण समजा दुकानात गेलो आणि डबा घ्यायला लागलो तर आपण विचारतो का की डबा आधी द्या झाकण नंतर द्या? आपण डबा घ्यायला गेलो तर डबा घेतो पण झाकण त्याच्या संगच येतं. मग तसंच आपल्याला जन्म भेटलाय ना तर मृत्यू हा त्याच्या संगच आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा म्हणले की हे वरदान मी देऊ शकत नाही कारण मला पण मरण आहे, सगळ्यांनाच मरण आहे. तेव्हा हिरण्यकशिपूने डोकं लावलं, त्याने पाच वरदान मागून घेतली. कोणते कोणते? तर वर मरण नको, खाली मरण नको, आत मरण नको, बाहेर मरण नको, दिवस असता नको, दिवस नसता नको, पुरुषाच्या हाताने नको आणि स्त्रीच्याही हाताने नको. असे काही त्याने वरदान मागून घेतले. भगवंताने जसे मागितले तशाप्रमाणे देऊन टाकले. आता तो राजा झाला. त्याला वाटले की मला कोणीच मारू शकत नाही. मग तो भक्तांना देवांच्या भक्तजनांना त्रास देऊ लागला. यज्ञ मोडूला लागला, कीर्तने मोडू लागला. राहिली यज्ञ मोडिली कीर्तने, पळाले ब्राह्मण दैत्य भेने. त्याच्या भिवून ते ब्राह्मण पळू लागले. पण त्याला काय माहीत की ते भगवान परमात्मा त्याच्या बापाचे बारसे जेवलेला होता. भगवान परमात्माने त्याच्याच पोटी भक्त परला जन्माला घातला. महाराज भक्त परला जन्माला घातला. भक्त परला जन्माला आले आणि थोडे थोडे मोठे होऊ लागले. मग त्यांना शाळेत शिकायला टाकले. शंडा मारकंडकडे त्यांच्या शाळेत शिकायला टाकले. मग शाळेत शिकायला टाकल्याच्या नंतर ते सतत भगवंताचे नाम चिंतन करायचे. कसं? तन नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण Oh.
प्रल्हाद भगवंताचं नाम चिंतन करायचे, तर मग त्या गुरुजींना राग आला. राग आला मग ते हिरण्यकशिपूला सांगू लागले, पण हिरण्यकशिपू आहे त्यांचं काही ऐकत नव्हता. मग त्यांनी असे 2-3 महिने काढले, तर ते जादाच नाम चिंतन करू लागला. आणि ते ज्याचे सोबती असतात शाळेतले काही विद्यार्थी, त्यांना पण नाम चिंतन करायचं शिकवू लागला. मग त्या शंडा मार्कंडला फार राग आला, त्याने रागात जाऊन हिरण्यकशिपूला सांगितले आणि एकदा शाळेवर आणले. आणि हिरण्यकशिपूने त्याच्या डोळ्यानं पाहिलं, जसं पाहिलं तसं भक्त प्रल्हादला धरलं, शाळेच्या बाहेर वळीत आणलं आणि सांगितलं, यापुढे जर तू भगवंताचे नाम चिंतन केले की तुला मी शिक्षा देईन. पण भक्त प्रल्हाद काही ऐकत नाही. मग तिथून पुढे हिरण्यकशिपू त्या भक्त प्रल्हादला त्रास द्यायला सुरुवात करतो. काय महाराज, कढीच्या त्या उकळत्या कढीत तेलाच्या त्याच्यात बुडवतो, कडे लोट करतो, पण त्याला काही होते का? कारण तो भगवंताचं नाम चिंतन करत होता ना. तर फार 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 त्रास दिला, शेवट काहीच झाले नाही. हिरण्यकशिपूने त्याच्या पुढे पाय टेकले आणि तुझा भगवंत आहे कुठं तेवढं मला सांग. मग भक्त प्रल्हाद म्हणाले, बाबा माझा भगवंत तर या सर्व सर्वत्र व्यापून गेला आहे, तुम्ही जिथं पासान तिथं माझा भगवंत आहे. तर मग तेव्हा हिरण्यकशिपू म्हणतो, या खांबात आहे का? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात की हो, ह्या खांबात सुद्धा माझा भगवंत आहे. मग तेव्हा तो हिरण्यकशिपू त्या खांबावर लात मारतो. खांबावरी लात मारिली दुर्गा, आणि त्याच्यातून कोण निघले महाराज? तर नरसिंह भगवान निघले. बोला नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान प्रगट झाले आणि त्याने काही वरदान मागून घेतले होते. काय? तर वर मरण नको, खाली मरण नको. नरसिंह भगवंताने त्याला उचलले आणि आपल्या मांडीवर घेतले. बाहेर मरण नको, आत मरण नको, बरोबर उंबरठ्यावर म्हणजे चौकटीवर घेतले होते. आणि शस्त्राने नको आणि अस्त्राने नको. तर मारलं कशाने महाराज? नखाने. पुरुषाच्याही हातान नको आणि स्त्रीच्याही हातान नको. तो होता कोण महाराज? नृसिंह, अर्धा सिंह आणि अर्धा नर. असा त्या याचा नाश केला आणि त्या भक्त प्रल्हादावरचे संकट दूर केले. तेच महाराज अभंगाच्या पहिले चरणा सांगतात. Oh,
दुसरा जड भारी दासी अटवावा असा दूर करतो। ते एक वेळेस धर्मराजाने द्रौपदीला चांगला स्वयंपाक करायला सांगितलं महाराज। द्रौपदीला स्वयंपाक करायला सांगितला आणि धर्मराजा भीमदादाकडे गेले। भीमदादाकडे गेले आणि भीमदादाला सांगितले की भीमदादा तू भगवान परमात्मा कृष्णाला जेवायला बोलव। तेव्हा भीमदादा धर्मराजाला सांगतात की तुम्ही सर्व काही बनवून ठेवा, पत्रवाळी वाढून ठेवा, पत्रवाळीवर सर्व काही पदार्थ वाढा, फक्त मीठ वाढायचे बाकी ठेवा। तर जसं सांगितल्याप्रमाणे धर्मराजा द्रौपदीला करायला सांगतो, द्रौपदी करते आणि मग धर्मराजा भीमदादाकडे जातो आणि विचारतो भीमदादा अरे भगवान परमात्माला बोलवलं की नाही। तेव्हा भीमदादा झोपेतून उठतात, अंगणात येतात, सवाखंडीची गदा उचलतात, घर घर फिरवतात आणि वर फेकतात आणि तिच्या खाली जाऊन उभे राहतात आणि म्हणतात की भगवान परमात्मा तू जर या क्षणी आला नाहीस तर ही सवा खंडीची गदा माझ्या डोक्यात पडेल आणि माझा नाश होईल। ना विलास होता महाराज त्या भगवान परमात्माला, आपण नाही गेलो तर आपला प्राण सका भक्त मरेन त्या जागी। तेव्हा भगवान श्रीकृष्ण जेवता जेवता उठून आले महाराज आणि वरच्यावर सवा खंडीची गदा धरली। असं आपल्यावरचं तो संकट भगवान परमात्मा दूर करतो। विठ्ठल 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 महाभारताच्या युद्धात एक वेळेस चक्रव्यूह रडला। चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू गेला, सगळे लढाई चालू होती, अभिमन्यूला आज जाता येत होते पण बाहेर येता येत नव्हते। बाहेर येण्याची आता काळजी त्याला पडली, तो बाहेर येता येता पाहत होता पण त्याला काही बाहेर येता आले नाही। तो खाली पडला, रणांगणात पडला आणि जयद्रथाला तिकून आणि त्याच्या छातीवर लाथ मारली, छातीवर लाथ मारली आणि खाली पडला तो प्राण सोडणारच। तेव्हा शूरवीर अर्जुन, अर्जुनाचा मुलगा होता ना महाराज अभिमन्यू, तो शोध घेत होता। शोधता त्याला चक्रवात दिसले आणि चक्रवात तो जातो आणि आवाज देतो अरे अभिमन्यू तुला कोणी मारले। तेव्हा अभिमन्यू म्हणतो बाबा मला मारलं याचं मला दुःख नाही, मी रणांगणात मरलो आहे। शूर हा रणांगणानच ओळखला जातो आणि साधू हा जेव्हा आकाश लाल होते ना तेव्हा समजायचं कोणता तरी एखादा महात्मा साधू मेला आहे। शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी। साधू मेला तर आकाश लाल होते महाराज, तुम्ही पाहून घ्या। असं तसं तर रोज होते म्हणा पण एखाद्या दिवशी ज्यादा झालं तर समजून घ्या की एखादा महात्मा मेला। तेव्हा तो अभिमन्यू म्हणतो की बाबा मला कशाचंच वाईट वाटत नाही, मी रणांगणात मरलो आहे, मेलो आहे, मी शूरांचा मुलगा आहे, पण मला एकच वाईट वाटते की मी जेव्हा खाली पडलो ना तेव्हा जयद्रथाने माझ्या छातीवर लाथ मारली। एवढं सांगितलं आणि अभिमन्यूने प्राण सोडला आणि नंतर अर्जुनाला फार वाईट वाटले। अर्जुनाने त्या क्षणी प्रतीक्षा केली की उद्या सूर्यास्त होईपर्यंत मी त्या जयद्रथाला शोधून काढील आणि जर तो जयद्रथ शोधला नाही, सापडला नाही मला, तर मी स्वतः अग्निकाष्ट करेल, म्हणजे स्वतः मी स्वतःला जाळून घेईन, अशी त्याने प्रतिज्ञा केली। मग काय दुसऱ्या दिवशी शोध चाललाय, शोधता हातभर सूर्यास्त जायची वेळ आता दर्शिकच वेळ राहिली आहे। मग अर्जुनाने शोधणं सोडून दिलं आणि लाकडं गोळा करू लागला। आता शब्द तर पाळावा लागणार आहे ना, पहिले लोक चांगले होते पा, खरं बोलत होते, आताचे लोक काय बोलतात आणि काय नाही। घरी असले एखाद्याचा फोन आला तर काय म्हणतात की मी मुंबईला आहे माझं काम आहे। ते मोबाईल पण अवघड काम झालं महाराज, मोबाईल नाहीतर ने तर बिघडलेच पण म्हातारे पण बिघडायला लागलेत, बरोबर आहे की नाही। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, पहिले दृष्ट विठ्ठल 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 एक मुलगा होता, शिकला फार मोठा झाला, कंपनीत लागला। आता कंपनीत लागला मग पैसा आला, त्याने मोबाईल घेतला,
पण कंपनीत तो मोबाईल वापरायला जमत नव्हता आणि त्याच्या त्या मोबाईल संग एक गुंडलं होती दोन, ते काय म्हणते हेडफोन आहे की नाही. हां बरोबर, कोण म्हणले हेडफोन बरोबर. ते हेडफोन ते सगळं घरी ठुजाय, संग काही जमत नव्हतं कंपनीत. मग त्याचा त्याचे वडील ते म्हशी वळायला जात होते, रानात म्हशी वळायला जायचे. मग ते संग आता काम नाही आहे नंतरी बोर होत होतं, घेतला मोबाईल आणि चाललं. मग ते असे असे बोटं करीत होती इकडे तिकडे इकडे तिकडे, त्याच्याकडून गलतीनं गाणं लागलं पाहिजे. आणि असंच चांगला माणूस चालला, गाणं लागलं तो ऐकू लागला. आणि गाणं कोणतं होतं, मला लगिंग कराय पाहिजे, मला लगिंग कराय पाहिजे. तो माणूस गेला, गाणं ऐकलं. मग बाबा ह्या वयात लगन करायचं काय तुम्हाला आता? मग तो म्हातारा म्हणत की अरे मग कसं लागलं मला काही कळे ना ह्याच्यात. पण ते माणूस चॅप्टर होत, असंच लावे दिवा करणार नारदासारखं. ते माणूस म्हाताऱ्याकडे गेलो, म्हातारीकडे. म्हातारीला जाऊन सांगितलं की म्हातारं वावरत असे असे गाणे ऐकते, इकून म्हातारी पळपटम बेलनं घेऊनच दारातच उभी येऊ द्या म्हणे त्या मेल्याला घरी पाठेत त्याच्याकडे. म्हातारं संध्याकाळी घरी येतं, मग म्हशी घेऊन म्हशी बांधत घरात येतं बसत. आणि म्हातारीला म्हणत की म्हातारे पाणी आण. म्हातारे म्हणले दुसऱ्या बायकून सांगा ना, दुसरं लग्न करायचं म्हणता आणि मला पाणी सांगितलं. मग त्या म्हाताऱ्यानं ओळखून घेतलं की काही काहीतरी लावे दिवे या माणसानं केलं. आता म्हातारीनं मग ते म्हातारं ते चट सोडून दिलं आणि ते मोबाईलच पाहत बसलं. मग त्याच्याकडून गलतीने एक गाणं लागलं, ते पुढं सांगतो तुम्हाला. मग ते म्हातारीचे भांडणं सुरू झाले, तुम्ही त्या मोबाईलनं पागल झाले म्हणे. मग म्हातारा म्हणे मला ह्या घरात एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. मग म्हातारं उठतं, बॅग भरायला लागतं. बॅग भरतं आणि असं घराच्या बाहेर असं लांबच चालत जातं. म्हातारं असं डोकं माग पाहत असते, कहवा बोलली ती, कहवा बोलली ती, कहवा बोलली ती. म्हातारी अशी चौकटी उजवली ती आणि लगेच सुरू करते, परदेशी परदेशी. म्हातारा लगेच माग पाहत म्हणत, तू जब जब पुकारे विठ्ठल 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 महाराज. मोबाईलमुळं फार अवघड झालं आणि मोबाईल हा लहान पोराच्या हातात कधीच जाऊ नये. लहान पोरग कमी हुशार असतात का? अहो दोघ पोरग, दोन पोर शाळेत त्यांना जायला उशीर झाला. सरनं विचारले, पहिल्याला विचारलं तुला का उशीर झाला, तो पहिला म्हणला सर माझ्या आईनं मला 1 रुपया चॉकलेट खायला दिली, तो माझा हरवला आणि मी शोधत होतो म्हणून मला उशीर झाला. मग दुसऱ्याला विचारले तुला का उशीर झाला, तर दुसरा म्हणला की मी त्याच्या पाय 1 रुपयावर पाय देऊन उभा राहिलो तो म्हणून मला उशीर झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज शाळेत एक पोरग फार दांगडू करायचं, फार लगे फार बोलायचं. मग सर म्हणले की तू दांगडू का करतो, तुझ्या जन्मातच दोषी वाटते. मग सर म्हणले तुझा जन्म कधी झाला, तो मुलगा म्हणला बुधवारी. आणि मग तो मुलगा म्हणला तुमचा जन्म कधी झाला, सर म्हणले रविवारी. लबाड बोलता का, रविवारी शाळेत सुट्टी असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर म्हणले ज्यादा चाबर बोलू नको, मी माझ्या कमरेचा बेल्ट काढून तुला हाणीन. तो पोरग काय म्हणत, तुमच्या कमरेचा बेल्ट तुम्ही काढून हाणूच शकत नाही का, बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्ट घालणार आहे. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग सोडा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, काय चालू होतं आपलं कीर्तन. ते मोबाईलनं फार वाईट झालं महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा करता सांगतो की लहान पोराच्या हातात चुकूनही मोबाईल जाऊ देऊ नका. तुम्ही लहान पोराच्या हातात चुकून मोबाईल समजा गेलं तर अवघड काम होते. ते काय पबजी, ते काय फ्री फायर, लय मोठे गेम आलेले खेळतात महाराज पादी.
ते का आता कोणतरी सांगितलं होतं मला की पबजी खेळतो म्हणे माझा मुलगा, है का नाही? तुम्हीच सांगितलं होतं वाटतं. हां, तर त्या लहान पोराच्या हातात मोबाईल देऊ नका. त्या लहान वयात त्यांच्या शिकण्याचं वय आहे महाराज. आता मी पा मी संस्थेत शिकतो. आमच्या संस्थेचं नाव माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्था आहे. गुरुवर्य सतीश महाराज डोपडे त्यांच्याकडे शिक्षण घेतो. तुम्ही तसंच माझ्यासारखं कोणत्याही संस्थेत टाका, आमच्यात नाही, आळंदीला टाका, इकडे शेगाव टाका, कुणीकडे टाका, पण ह्या वयात चांगले संस्कार लागू द्या मुलाला. एवढंच मला सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा वयात जर खरंच मुलगा परमार्थाला परमार्थाच्या नादी लागला ना, तो पुढं जाऊन तो ढोक महाराज इंदुरीकर सारखा होऊ शकतो महाराज, है का नाही? त्याचं पुढचं भविष्य तो काहीतरी काय लाईफमध्ये काहीतरी करू शकतो ना. तर तसंच ते आता तर नाम चिंतन घडलं पाहिजे त्याला. विठ्ठल विठ्ठल. तर तुकाराम महाराज सांगतात की नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने. दुसरं चरण मगत होऊने दिशेन आड घाली सुदर्शन. तो शब्द आता त्याला खरा करायचा होता. इथंच चालू होता ना तो अग्निकाष्ट करायला चालला. पण माणसानं दुसऱ्याचं कधीच वाईट चितू नये. दुसऱ्याचं वाईट चितायला लागले की समजायचं आपलं कुठं कुठं तरी वाईट होणारच आहे. दुसऱ्याच्या कल्याणात आपलंच कल्याण समजून चालावं. तर तो जयद्रथ जयद्रथ तेव्हा अग्निकाष्ट करत होता तेव्हा जयद्रथ तिथे आला. तो लपून बसला आणि पाहत होता अग्निकाष्ट कसा करतो. तेव्हा श्रीकृष्ण येतात आणि आपलं सुदर्शन चक्र आड घालतात आणि त्या अर्जुनाला सांगतात की तो बघ जयद्रथ धर आणि मार. हेच अभंगाचे दुसरे चरण सांगतात. मग तो होऊने सुदर्शन चक्र आड घालून आपल्यावरचे संकट निवारण करतो. का निवारण करतो? कारण आपण त्याचं नाम चिंतन केलं तर, नाही तर आपण तर लबडसारखं नाही करायचं. त्याचं भगवंताचं नाम चिंतन सतत करायचं. नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने. आपण जर भगवंताचं नाम चिंतन केलं तर आपली जे विघ्न आहेत ते बारा वाटाला पळून जातात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पहिले भजन करा. विठ्ठल विठ्ठल. दोघ जण मित्र होते महाराज. ते शिकले फार मोठे झाले आणि एका मित्राने दुसऱ्याला आपल्या घरी जेवायला बोलवले. जेवायला बोलवले आणि तो म्हणला की माझं काही येणं होत नाही. मी एखाद्या दिवशी येईन. असंच पुन्हा एक महिना निघून जातो. मग तो फोन करतो. अरे तू जेवायला येणार होता, कधी येणार आहे? तर तो म्हणला की आजच येतो. मग आज मला सुट्टी आहे येईन तरी आजच येतो. मग तो निघतो जातो. तेव्हा काही ते जुने होते, मागच्या काळातले होते. तेव्हा
तेव्हा काही गाड्या नव्हत्या आधी. मग तो पायंदळी गेला, पायंदळी गेला आणि जेवले. मस्त पंचपक्वानाचं भोजन होतं. जेवले गेले आणि लहानपणीच्या गप्पा चालल्या, गप्पा चालल्या. त्या गप्पा गप्पामध्ये त्याला माहीतच नाही टाईम किती गेला म्हणून. 11 वाजले, 11:30 वाजले महाराज. 12:00 पुढे टाईम गेला, 1 वाजला. 1 वाजला मग सहज बोलता बोलता हसता हसता घडीकडे त्याच्या नजर जाते. तो पाहतो तो काय 1 वाजलाय, आता काय करायचं. तेव्हा दुसरा मित्र म्हणतो की अरे तू आलाय तर माझ्या घरी, माझ्याच घरी झोपाच. मग तो म्हणाला नाही मला जाणंय. त्यांचे दोघांचं चाललं की राहाय राहाय, पण तो काही राहत नव्हता. तो म्हणाला मला जायचंयच. मग तो निघाला, निघाला तर वाटेत त्याला 2-3 भूतानं धरली, 2-3 भूतानं धरले. मग आता भूत म्हणले की आता आपल्याला चांगली मेजवानी मिळाली. मग पहिला म्हणला की आपण याला कच्चा खाऊ, पण त्याच्यातले काही हुशार होते. तो दुसरा म्हणला नाही नाही आपण याला भाजून खाऊ. बरं भाजून खायचं, भाजून खायचं. मग आता भाजून खायचं तर कसं खायचं भाजून. मग ते असं लांब उजेड दिसत होता. असंच आपल्यासारखा सप्ताह चालू होता. तिथं असे लाईट असल्यामुळे तिथं उजेड दिसत होता त्यांना. मग तो 2 भूत त्याच्यातून गेले आणि असे वर येतात आणि पाहतात ते इथं काय चाललंय, भगवंताचं नामचिंतन. पण त्यांच्या तोंडात ते येतं का, तर ते भगवंताच्या नामचिंतनाला काय म्हणतात की ते तिथं काय करतात, ते करतात. तर मग ते पुन्हा पळत वापस गेले. त्याला भगवंताचं नामचिंतन ऐकलं तर घामा झोपळे झाले. ते पळत पळत गेले. मग ते दुसऱ्याने विचारलं की तुला असं पळायला काय झालं, तुम्हाला तुम्ही इतके घामा झोपळे कसं काय झाले. तर तेव्हा ते म्हणाले की तिथं ते चालू आहे. काय चालू आहे, ते पण त्यांना काही कळलं ना दुसऱ्या पुत्याला पण. मग ते पण येतात. मग ते पण म्हणतात तेच चालू आहे. पण त्या माणसाच्या डोक्यात एक युक्ती येते. हे ते नावाला घाबरतात वाटते. त्या माणसाला माहीत नव्हतं ते म्हणजे काय. त्याला काय वाटत होतं जे ते आहे ना ते नावाला घाबरतात. मग ते मग तो काय म्हणू लागला की मी जर तुम्ही मला सोडलं नाही तर मी काय म्हणीन, ते म्हणीन. मग ते भूत घाबरले घाबरले. तो सुटला, जरसा पुढं पळत गेला, पुन्हा धरले, पुन्हा धरला. तो म्हणला आता जर तुम्ही मला धरले तर मी काय म्हणीन, ते म्हणीन. मग असंच करत 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 तो गावाजवळ आला, गावाजवळ आला आणि कीर्तन सुटायचं, कीर्तन सुटला, कीर्तन सुटलं. मग ते जे भजनी मंडळी आहेत असे ते गेले आणि तो पुढून आला. भजनी मंडळी विचारले की तुला एवढं घामा झोपी व्हायला काय झालं, तू एवढा असा भेल्यासारखा कसा वाटतो. तर त्याने सगळी मागची कहाणी सांगितली. मग कहाणी सांगितल्याच्या नंतर ते म्हणाले की अरे ते म्हणजे ते नाही, ते म्हणजे भगवंताचं नाम. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. भगवंताचं नाम आहे ना, त्या नामाला घाबरतात म्हणून तुझी सुटका झाली. तेव्हा तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की आपण त्या साधकाला माहीत सुद्धा नव्हतं की ते म्हणजे काय. पण त्याचा अर्थ ते म्हणजे नाम होत होत. त्या नामच जरसं चिंतन झालं त्याला तर काय झालं, त्याचे विघ्न चटपळून गेले. आणि आपण जर सतत सदा नाम घोष जर खरंच जर नाम चिंतन केलं तर आपलं किती विघ्न पळून जाते. तेच माझा बंगाच्या नामाच्या चिंतन. Yeah.
चिंतने बारा वाटा पळती विघ्ने. आपण त्या भगवंताचं नाम चिंतन केलं तर आपलं विघ्न बारा वाटाला पळून जातात. तर चौथं चरण असं एक तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. तर तुकाराम महाराज काय सांगतात तुम्हाला एक उदाहरण देतो. पहिले भजन करा विठ्ठल विठ्ठल. एक गुराखी होता महाराज, गुराखी म्हणजे ढोरं वळणारा गुराखी आणि एक राजा. ते दोघ जण महादेवाच्या मंदिरात जायचे. गुराखीचा रोजचा नियम होता, जायचं तोंडात पाणी घ्यायचे गुळणा महादेवाच्या पिंडीवर करायचा महाराज तो. आणि राजा यायचा फूल आतर गितर धुवून घेऊन अभिषेक करून तो पूजा करायचा. असा रोजचा नित्यक्रम चालू होता. तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारले की हे दोन आहेत, ह्या दोन्हीमधून तुमचा भक्त कोण आहे, राजा आहे का गुराखी? तेव्हा महादेव काय म्हणले असते सांगा बरं, काय म्हणले असते राजा? महादेवाने सांगितले की माझा खरा भक्त हा गुराखी आहे. पार्वतीला काही कळलं नाही. पार्वती म्हणाली तुमचा खरा भक्त हा गुराखी कसा? तेव्हा भगवान परमात्मा शिव म्हणले की थांब मी तुला सांगतो. तर मग असंच रोजचा नित्यक्रम चालू असताना एके दिवशी राजा आला. राजा आला आणि त्याने पूजा चालू केली. पूजाचं चालू असताना अचानक वारा सुटला. वारा सुटला, मंदिर डगाडगा हलू लागली. राजाला वाटले की आता मंदिर आपल्या अंगावर पडते की काय, म्हणून राजा पूजा गिजा चट सोडून पळून गेला महाराज. शिवातावरण शांत झालं आणि गुराखी आला. गुराखी आला आणि त्याचा रोजचा नित्यक्रम तोंडात पाणी घेणारच, तर तो प्रकार सुरू झाला. पुन्हा मंदिर डगाडगा हलू लागले, वारा सुटला. तर त्या गुराखी काय म्हणला असेल की हा जो देह आहे ना, हा देवानं कशासाठी दिला आहे? देव दिला भजन भजन केलं पाहिजे.
नाही तर हा देह कशासाठी नाशिवंत, हा देह नाशिवंत मळ मुद्राचा बाधा, हा देह खरा नाशिवंत आहे. ह्या देहाचं आपल्याला कामच काय जर आपण भगवंताचं नाम चिंतन केलं तरच गरज आहे. आपण जो आपला प्राण आहे तो देवासी अर्पण करा. तसंच गुराखीनं केलं महाराज, तेच अभंगाच्या चौथ्याच्या तुकाराने प्राण Oh.
देवासी अर्पण, तुकाराम महाराज म्हणतात आपला जो प्राण आहे ना तो देवासी अर्पण करा. विठोबा रखू सेवा करा. महाराज तुम्हाला एक उदाहरण देतो. पहिले भजन करा, विठ्ठल विठ्ठल एक कुटुंब होत महाराज. त्या कुटुंबामध्ये तिघ जण, आई वडील आणि एक मुलगा. ते कुटुंब असं सहज फिरायला जातो तर त्यांचा ट्रक आणि मोटरसायकल या दोघांचं ठोस म्हणजे ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर तिथे त्या मुलाची आई मरते महाराज. आई मरते मग त्याला दवाखान्यात नेले जाते, मलमपट्टी ते करतात आणि घरी आणलं. घरी आणलं एक दोन वर्ष जातात. मुलगा जरा मोठा मोठा होतो, 4-5 वर्षाचा होतो. मग कळायला लागतं, जसं जसं कळायला लागलं मग तेव्हा त्याचा बाप दुसरं लग्न करतो. दुसरं लग्न करतो आणि एक सिटीतली बायको पाहून आणतो महाराज. सिटीतली बायको पाहून आणतो मग तिचं काय आहे, तो थाट अंगीत लय मोठा महाराज. मग ती सिटीतली बायको आणल्याच्या नंतर एक दिवस ते बाहेर फिरायला जाणार होते तर त्या आईने 5,000 साडी त्या मुलाकडे दिली आणि सांगितली की साडी प्रेस करून आण. पण त्या मुलगा लहान होता, त्याला काय करणार प्रेस कशी धरायची, प्रेस कशी करायची. तो शाळेत नेमका जायला लागला होता, 4-5 वर्षाचा झाला ना, शाळेत जायला लागला होता. पण त्या शाळेत सुद्धा त्याला जाऊ दिलं नाही, त्याला थांबून घेतलं आणि ते कपडे प्रेस करायला लावले महाराज. कपडे प्रेस करत असताना त्याचा शाळेतला मित्र आला आणि तो म्हणाला तुला सर ना शाळेत बोलवलंय. पण तो म्हणला की माझी आई मला येऊ देत नाही, मी काही येणार नाही. तर तो त्या मुलाने बोलवलं तेव्हा जाता जाता त्याला माहीत नव्हतं प्रेस कशी ठेवायची. तो जशी होती तशीच साडीवर ठेवून गेला. बोलत असताना ती साडीचा वास त्या आईला गेला, वास आईला गेला आणि आई पळतच आली. पाहते तर काय 5,000 साडी जळायली जळायली. तिने मोठ्यानं आवाज दिला, अरे बाळा इकडे. तो मुलगा पळतच आला, पळत आला आणि पळत आला त्या आईच्या पुढं आला. आईने एक काडी घेतली आणि त्या मुलाला फार मारले. का मारले हे पण सांगिना. तो मुलाचे मारता मारता लक्ष जाते, आपल्या कोणतं साडी जळली, आता आपलं काही खरं नाही. तो खूप मार खातो, खूप मार खातो आणि रडत रडतो आणि आपल्या आईच्या फोटोकडे जातो आणि काय म्हणता सण, आई तू सांग ना कशाला गेलीस, कशाला गेली आई तू स्वर्गाला. हो ओ नवा गेल तुझ्या बाळाला, आ कशाला गेली आई तू स्वर्गाला. आई तू स्वर्गाला.
समर्पित करतो, सर्व वादकांच्या गायकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.